पंक्चुएट द फॉलोइंग असा प्रश्न आहे. वाक्य आहे व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. आता इथे सेड हा शब्द आलेला आहे, कीवर्ड आहे हा. तुम्ही याच्यावर काय ओळखू शकता, व्हॉट्स दॅट हा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. तर सुरुवात करताना तुम्हाला काय करायला लागेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा काढायला लागणार आहे. त्याच्यानंतर इथे व्हॉट्स आलेला आहे, तर तुम्हाला माहिती व्हॉट हा शब्द असतो आणि इथे याला अपोस्ट्रॉफी एस वापरलेला आहे. सो व्हॉट्स असं लिहायचं, दॅट व्हॉट्स दॅट त्याच्यात काय एवढं असं आपण जे म्हणतो ना त्याच्या अर्थानं इथे क्वेश्चन मार्क द्यायचंय, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करायचंय, सेड ऍज इट इज लिहायचंय, विचारलंय कुणी विचारलंय तर कमल किशोर, तर के कॅपिटल येणार आहे आणि इथे किशोर. ओके, सो हे लिहिल्यानंतर आपल्याला फुलस्टॉप देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पंक्चुएट द फॉलोइंग करा. सेकंड क्वेश्चन आहे, मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. आता याचा अर्थ काय की कदाचित तू बरोबर असेल असं रामलाल म्हणालाय. मटर्ड म्हणजे तोंडातल्या तोंडात बडबडलाय. आता इथे परत मटर्ड हा कीवर्ड आहे. सो मे बी सुरुवात काय झालेली आहे, तर तुम्हाला माहिती पहिलं जे अल्फाबेट असतं ते कॅपिटल असतं. सो मे बी यू आर राईट, तू कदाचित बरोबर असेल हे बोललेलं आहे. कोण बोललेलं आहे, पुटपुटला रामलाल. तिथे डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करायचं तुम्हाला, पण कॉमा देणं फार गरजेचं आहे. आणि पुढे आपण लिहिणार मटर्ड ऍज इट इज लिहायचंय, तो पुटपुटलाय, पण रामलालचा आर कॅपिटल काढणं गरजेचं आहे. सो असाच प्रश्न तुम्हाला आला या वाक्याचा. इथे तुम्हाला पंक्चुएशन मार्क्स द्यायचे असेल तर खूप सोपं आहे, लेट्स गो फॉर अ वॉक, म्हणजे चला आपण चालायला जाऊया, या अर्थाने आहे ते. तर इथे आज्ञार्थी वाक्य आहे, म्हटलं आज्ञा केलेली की आपण चालायला जाऊ, तर सुरुवात करताना एल हा कॅपिटल येणार, लेट हे शब्द आहे आणि हा अपोस्ट्रोफीएस इथे देणं गरजेचं आहे. लेट्स गो फॉर अ वॉक, तर हे साधं आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला इथं फक्त फुलस्टॉप द्यायचं, बाकी काही करायचं नाहीये. नेक्स्ट आपल्या इथं सेंटेन्स आहे, हाउज दॅट सेड नाथू. आता किती सोपं आणि सुटसुटीत आहे, पण इथे त्याने काय केलेलं आहे, हाउज दॅट सेड, आता हा परत कीवर्ड इथे आलेला आहे. तर आन्सर लिहिताना कसं करायचं, आपण काय म्हटलंय त्यांनी, हाउज दॅट, तर इथे एच कॅपिटल येणार, डब्ल्यू परत अपोस्ट्रॉफी एस मस्ट आहे, कारण हाव हा एक वर्ड आहे आणि एस हे काय त्याला प्ल्युरल वर्ड नाही आहे त्याचा. सो हाउज दॅट, ओके, क्वेश्चन मार्क आहे, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट, सेट एन कॅपिटल नाथूचं कारण ते नाव आहे, आणि याच्यानंतर आपण फुल स्टॉप द्यायचा आहे.